मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. संतोष कटके यांनी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे हे त्यानंतर संतापले. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, काय नेमकं घडलंय? मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार कॅमेरामध्ये कैद झालाय. मुख्यमंत्री आपण बघतोय की उतरले गाडीमधून आणि थेट या कार्यालयामध्ये शिरले. यामणी काल रात्रीचा हा सगळा व्हिडिओ आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं की चांदिवलीमधनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जेव्हा ताफा जात होता, तेव्हाच महाविकास आघाडीतले आणि विशेष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते तिथे होते. आणि त्याच दरम्यान हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला. काही जणांनी तिथे काळे झेंडे दाखवले आणि संतोष कटके जो कार्यकर्ता होता त्यांनी काही अपशब्द मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वापरले आणि त्यानंतर मुख्यमंत्री चिडलेले आपल्याला पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी आपली काच खाली केली आणि त्याला जाब विचारायला सुरुवात केली. त्यानंतर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण व्हिडिओमध्ये बघतोय की ते थेट गाडीतनं खाली उतरले आणि समोरच तिथे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत नसीम खान त्यांचं कार्यालय होतं, त्यांच्या कार्यालयात तिथे त्यांनी गेले. आणि अशा प्रकारे तुम्हाला शिकवलं जातं का हे त्यांनी त्या सगळ्यांवर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. सोबतच ज्यांनी अपशब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वापरले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोडून दिलं. हा सगळा घटनाग्रह आपण बघतोय. काल जेव्हा ही सभा झाली, सभेनंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता त्यावेळेचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. या सगळ्यानंतर जो संतोष कटके कार्यकर्ता होता त्याच्याशी सुद्धा आम्ही बातचीत केली, त्यांनी सुद्धा हा सगळा घटनाक्रम सांगितला. आणि विशेष म्हणजे ज्यांनी या सगळ्या प्रकारे मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरले त्यांना शिवसेना ठाकरे गटामध्ये आज प्रवेश मिळाला आहे. अगदी धन्यवाद वेदांत या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.